घराची नाजूक परिस्थिती, शिक्षणासाठी ही खेडेगावातून करावी लागणारी पायपीट, टेनिस खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना नागपुरातील टेनिससाठी सुरू झालेल्या ट्रायबल उपक्रमात मिळालेला प्रवेश आणि तेथूनच सुरुवात झाली टेनिस खेळातील आवड, ही कहाणी आहे विदर्भातील टेनिसमधील लाईन अंपायर छाया वर्टी यांची। 22व्या NECC $40,000 डेक्कन ITF स्पर्धा ही सबलीकरणाच्या दिशेने विशेष स्थान मिळवून देणारी स्पर्धा ठरली असून सर्व महिला स्पर्धा अधिकारी असणारी भारतातील पहिली स्पर्धा ठरलेली आहे। या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेला महिला पथकाचे नेतृत्व करणाऱ्या गोल्ड बच रेफरी शीतल अय्यर, MSLTA मानद सचिव व AITA सहसचिव सुंदर अय्यर, डेक्कन जिमखाना क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव अश्विन गिरमे आणि चीफ ऑफिशियल लीना नागेशकर उपस्थित होते। याच स्पर्धेमध्ये विदर्भातील एका खेडेगावातून आलेल्या टेनिस अंपायर छाया वर्टी आणि नेहा UK यांनी उत्तम यश मिळवले आहे। याबाबत बोलताना छाया वर्टी म्हणाले की केवळ 70 ते 80 घरांचे आमचे खेड्यातील एक गाव आहे। प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी आमच्या गावातून पायपीट करावी लागत होती। घरची नाजूक परिस्थिती असल्याने शिक्षण ही वेळेवर मिळत नाही। अशा परिस्थितीत नागपूर येथे ट्रायबलचा उपक्रम असल्याचे समजले आणि त्यामध्ये सहभागी झाले। आत्तापर्यंत अनेक टेनिस स्पर्धांमध्ये अंपायर करण्याची संधी मिळाली असून अजून पुढे यश मिळवायचे आहे। सुंदर अय्यर म्हणाले, हा अनोखा उपक्रम प्रत्यक्षात आणताना आम्हाला आनंद होत आहे। ही कल्पना बऱ्याच दिवसांपासून मनात होती, परंतु भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ही कल्पना अंमलात आणता आली। आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल ITF, AITA, MSLTA यांना धन्यवाद देतो। द फर्स्ट टाइम दॅट अ 20 मेंबर ऑल वुमन्स ऑफिशिएटिंग टीम इज ऑफिशिएटिंग इन दिस टूर्नामेंट, इट्स अ रेकॉर्ड इन इंडिया, आतापर्यंत कधी झालं नाही आहे। आणि बेसिकली थँक्स टू ITF, टू द ऑल इंडिया टेनिस असोसिएशन, टू द महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन, अँड बिग थँक्स टू मिस्टर अश्विन गिरमे अँड डेक्कन जिमखाना फॉर अँड PMDDA फॉर पुटिंग दिस टुगेदर। कारण की असं कधी होत नाही की एवढ्या मुली एकत्र एका टुर्नामेंटला येऊन काम करतात। आणि थोडक्यात सांगायचं तर 8 मार्च 2022 म्हणजे वुमन्स डे असतो, त्याला आम्ही ही संकल्पना आणली की वुमन इन ऑफिशिएटिंग, सो मोर वुमन शुड डू ऑफिशिएटिंग। आणि द फर्स्ट कोर्स वॉज हेल्ड इन बॉम्बे अँड काल सेमीफायनलला होते। अंकिता रैना सेमीफायनलला पोचली, करमन कौर थंडी क्वार्टर फायनलला पोचली, तर त्यामुळे कंटिन्युअसली इंडियन लोकांना या टुर्नामेंटचा फायदा झाला। बट सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज आम्ही अनाऊन्स करायला आणि तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलवलं आहे, 5 गर्ल्स अटेंडेड द स्कूल फॉर द फर्स्ट टाइम, आणि इन वन इयर, नॉट इवन वन इयर, ऑल द गर्ल्स आर ऑफिशिएटिंग, आर डुईंग व्हेरी वेल। आणि मी सगळ्यांची तुम्हाला इंट्रोडक्शन नंतर करून देतो। आणि प्रत्येक जण त्याच्यामध्ये, काही टेनिस कोच आहे, काही त्याच्यामधले डेंटिस्ट आहेत, काही डॉक्टर आहेत, काही मुली स्टुडंट्स आहेत, अशा सगळ्या एकत्र आल्या आणि त्यांना ऑफिशिएटिंगची आवड लागली। आज मला खूप आनंद होतो सांगायला की आमच्या क्लबची, पुण्याची आमची मुलगी जी पुण्यात इकडे खेळायची या क्लबमध्ये, ती आज फायनल्स करेल, रिया चापेकर या टुर्नामेंटची फायनल। आणि खूप मोठी गोष्ट असते की जेव्हा ITF वुमन्सची फायनल कोणी करते, इट्स अ बिग थिंग टू ऑफिशिएट इन द फायनल। सो व्हेरी हॅपी दॅट अ क्लब फ्रॉम आर क्लब।